2 जानेवारी त्यानंतर 16 जानेवारी मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार आम्ही बुद्धभूमीच्या बांधकामासाठी वचन दिलं होतं की 23 तारखेला काम सुरू करणार. सेंटरिंगच्या कामापासून सुरुवात होती. ते मटेरियल इतर टेम्पोमध्ये आलेलं आहे, कृपया याचं निरीक्षण करा. परंतु देवरोड पोलीस स्टेशनच्या प्रतिनिधीने सांगितलं, FBI मॅडमनी सांगितलंय की आमचं इज्जत ठेवा, आमचं मान ठेवा, आजचे दिवस एक दिवस आम्हाला संधी द्या आणि त्याच्यानंतर जो टेक्सासने गुन्हा केलेला आहे त्याला अटक करेपर्यंत तिथले इथले जे घरं आहेत त्यांचे हत्यारे घरामध्ये ठेवलेले आहेत त्यांची जोपर्यंत तिथं चौकशी होत नाही, जोपर्यंत इन्क्वायरी होत नाही, तोपर्यंत महिला इथं हटायला तयार नाही. त्यामुळं हे जे मटेरियल आलेलं आहे आम्ही दिलेला शब्द पाळलेला आहे. या ठिकाणी आज आम्हाला परमिशन मिळली तर हे सगळं मंडप काढून या ठिकाणी आम्ही लगेच बांधकामाला सुरुवात करत आहोत. परंतु पोलीस स्टेशनची आम्हाला इज्जत ठेवण्यासाठी, कारण आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही, बाबासाहेबांचा कायदा आहे, म्हणून आजचे दिवस आम्ही त्यांना या ठिकाणी संधी देत आहोत. आज जो काय उद्या निकाल होईल उद्या आम्ही यांच्यापर्यंत जाऊ, कलेक्टर, कमिशनर, धर्मदाय आयुक्त, CP यांच्याकडे जाणार आहोत. त्यांच्याकडे आम्ही कामाची त्या ठिकाणी त्यांना फक्त इंटिमेशन परमिशनची गरज नाही, त्यांना फक्त इंटिमेशन आम्ही देणार आहोत की उर्वरित राहिलेलं काम आम्ही सुरुवात करीत आहोत. तर हे मटेरियल याचं कृपया आपण निरीक्षण करा आणि हे कार्य आमचं उद्या किंवा परवा दिवशी जोपर्यंत तिथं बांधकाम म्हणजे तिथं आम्ही इंटिमेशन देत नाही तोपर्यंत आम्ही थांबणारच आणि परवा दिवशी लगेच कामाला सुरुवात करतो. तुम्ही आता कुठे जाणार? तुम्ही आता आम्ही त्या ज्या महिलावर त्यांनी मारहाण केलेली आहे, एका कार्यकर्त्याची 3 तोळ्याची चेन तिथलं बंटी गायकवाडांनी अजय गायकवाडांनी चोरलेली तोडून घेतली त्याच्या महिला तिथल्यांनी आणि मारण्यासाठी दंडे घेऊन आले होते, तलवारी सुद्धा त्यांच्या घरात ठेवलेला आहे. तर याची आम्ही मागणी केलेली आहे की त्याच्या घरातली पूर्णपणे चौकशी करावी, संपूर्ण त्याची तपासणी करावी आणि गुन्हेगारांना लगेच्या लगेच तिथं अटक करावं आणि विनाविलंब समाजाची मागणी की त्यांना हे 2 घरं खाली करायचे उद्याच्या उद्या.